सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित कमिशनर चषक 2018 चा मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला. पोलीस कमिशनर ट्रॉफी 2018 या स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त वैशाली शिंदे, झोन एकचे पाटील, माजी नगरसेवक उमेश मामड्याल यांचा सत्कार करण्यात आला. दोन्ही टीमचे कर्णधार यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रथम पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी बॅट बॉल आणि स्टंपची पूजा करून या स्पर्धेचं उद्घाटन केलं. त्याचप्रमाणे खेळाडूंची देखील त्यांनी ओळख करून घेतली. यावेळी मनोगत व्यक्त करताना पोलीस आयुक्त महादेव तांबडे म्हणाले की हा एक चांगला उपक्रम आहे. यात 40 संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक रुपये 31,000, द्वितीय पारितोषिक रुपये 21,000, मॅन ऑफ द सिरीज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, हॅट्रिक षटकार, हॅट्रिक विकेट, शिस्तबद्ध संघ चषक अशी विविध पारितोषिक या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली आहेत असं पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. सामने भरवण्यासाठी कसं कशा प्रकारे प्रोत्साहित करावं, नागप्पा आणि शिवप्पा, शंकरप्पा, शिव म्हणजे शंकरच की, यांच्याकडून शिकलं पाहिजे. जेणेकरून आपल्या सोलापूरचं जे क्रिकेट आहे त्याची प्रगती होईल, खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि खेळ जिवंत राहील. त्या दृष्टीने हे सामन्यांचं कमिशनर ट्रॉफी, पोलीस कमिशनर ट्रॉफी, नुसती कमिशनर नाही, पोलीस कमिशनर ट्रॉफी आज या ठिकाणी ओपनिंग होत आहे. आणि या ट्रॉफीच्या उद्घाटन प्रसंगी क्रिकेटमधल्या रणजी ट्रॉफीचे प्लेयर आपल्याला या कार्यक्रमाला लाभले आहेत. ते आपल्या क्रिकेटचं आणि आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. वेळ झालेला आहे, अधिक न बोलता खेळाडूंमध्ये खूप उत्साह आहे. उन्हापासून त्यांना त्रास होऊ नये आणि विशेषतः पत्रकार बांधवांना त्रास होऊ नये याची काळजी आम्ही घेतली पाहिजे. म्हणून आजच्या प्रसंगी या दोन्ही क्रिकेट टीमचं मी पोलीस आयुक्त म्हणून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सहज स्वागत करतो. यावेळी श्रमिक पत्रकार संघ विरुद्ध सिंहगड कॉलेज यांच्यात सामना झाला. यामध्ये सिंहगडनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना 8 षटकांमध्ये 74 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रमिक पत्रकार संघानं 8 षटकात 60 धावाच केल्या. या सामन्यात सिंहगडचा संघ हा विजयी ठरला.